कोविड नंतर फार धोकादायक गोष्टी घडू शकतात जर तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष नाही दिलं तर. कोविड म्हणजे करोना होऊन गेल्यानंतर शरीरामध्ये प्रचंड गर्मी झालेली असते निर्माण. गोळ्यांमुळेच असं नाही, करोनानेही झालेली असते. नुसत्या स्टिरॉईडमुळेच नाही, करोनानेही झालेले असतात बरेचसे बदल. नुसत्या स्टिरॉईडला दोष देण्यात काय अर्थ नाही, कारण त्याच्या त्या एवढ्या स्ट्रॉंग तापानंतर आपण वीक झालेला असतो आतून, त्यामुळे एक प्रकारचा वीकनेस येत असतो. म्हणून लिंबू सरबत बंद करू नका, कारण व्हिटॅमिन सीची गोळी बंद होईल पण लिंबू सरबत बंद करू नका. लिंबू सरबतमुळे तुम्हाला वीकनेस, थकवा, हातापायाला मुंग्या येणं, चक्कर येणं सगळं बंद होईल. नंतर मोड आलेलं कडधान्य 3 टाइम खायला पाहिजे, कारण शरीरातलं प्रोटीन बरंचसं गेलेलं असतं. आणि कच्चा आहार आणि प्रोटीन, डायजेस्टेबल प्रोटीन हे 25% तुमच्या आहारात पाहिजे. नंतर प्यायचं खोबरेल तेल प्या 4 चमचे सकाळ संध्याकाळ गरम पाण्यातून, त्याच्यामुळे आतमध्ये आलेला कोरडेपणा आणि गर्मी कमी होईल. गाईचं तूप खाऊ शकता 1-1 चमचा सकाळ संध्याकाळ, आतली गर्मी आणि ॲसिडिटी कमी करण्याकरता. आणि ॲसिडिटी पण होणार नाही जर तुम्ही लिंबू सरबत जेवणाच्या आधी घेतलं तर, किंवा लिंबू पाणी जेवणाच्या आधी घेतलं तर. आणि व्हिटॅमिन सीचा डोसही पूर्ण होईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मास्क हा तुमच्यासाठी आहे, तुम्ही मास्कसाठी नाही आहात. आणि मास्कपेक्षाही भारी आहे रुमाल, कारण ह्याच्यातून हा इथे जाणारा जो कार्बन डायऑक्साईड आहे तो बाहेर जाईल, तो ती हवा परत घेतली जाणार नाही. आपण जर कार्बन डायऑक्साईड परत घेतलं तर आपल्या रेस्पिरेटरी ॲसिडोसिस, मेटाबॉलिक ॲसिडोसिस होऊ शकतं, जे फार भयानक आहे. ज्याचे परिणाम, ज्याच्यामुळे आपण बरेचसे प्रॉब्लेम्समध्ये जाऊ शकतो, अगदी कोम्यापर्यंत जाऊ शकतो. त्यामुळे मास्क लावून शायनिंग करू नका, साधा रुमाल घाला. रुमाला उलट 2 लेयरचा आपोआप तयार होतो, धुता येतो व्यवस्थित आणि पार गळ्यापर्यंत आपल्याला प्रोटेक्शन देतो. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा, त्रिफळा चूर्ण आणि दात घासा, कारण की दातामध्ये जर कुठे माइल्ड इन्फेक्शन तुझं चालू झालं तर ते फार भयानक परिणाम घडवतं. आणि कोरोनानंतर हिरड्या कमजोर झालेल्या असतात, तेव्हा त्रिफळा चूर्णाने साध्या बोटाने दात घासा, किंवा दातामधल्या इन्फेक्शनमुळे अजून काहीतरी होऊ शकतं. सतत अंगावरती बारीक पुरळ येऊ शकते, सतत तुम्हाला बारीक ताप येऊ शकतो, आणि कुठेतरी काहीतरी गळू झालंय, हे झालंय, ते झालंय चालू होऊ शकतं, आणि तुम्ही डायबिटीसकडे पण जाऊ शकता. नंतर हे सगळं करत असताना मिठाच्या पाण्यात पाय ठेवा, मिठाच्या पाण्याने आंघोळ करा, साबण जास्त वापरू नका, कारण त्याने कोरडेपणा येतो आणि अंगाला खाज येण्याची शक्यता असते. आणि दही आणि भात हे कमी प्रमाणात खा, कारण की नाहीतर मग अंगाला खाज येण्याची शक्यता वाढते. वातूळ पदार्थ खाऊ नका, नॉनव्हेज अंड्यांवर फार बोटा भर देऊ नका, कारण की करोनानंतर तुम्ही त्याच्यावर जर सुटलात तर त्याचे अनेक भयानक परिणाम, हीटचे परिणाम तुम्हाला बघायला मिळतील. त्यामुळे नॉनव्हेज अंड्यांवर मुळीच तुटून पडू नका, खूप दिवसात खाल्लं नाही असं करत त्याच्यावरती तुटून पडू नका, ते गर्मीच निर्माण करतं. आपलं नॅचरल प्रोटीन गर्मी निर्माण करत नाही, पण अंडं 100% गर्मी निर्माण करतं, अंडं हे हीटच निर्माण करतं. मला विद्या बालांनी विचारलं की सध्या कोणत्या प्रकारचे रोग आहेत, तर तिला मी एकच सांगितलं, सध्या फक्त हीट, हीट आणि हीटचेच प्रकारचे रोग आहेत, त्याच्यामुळं चेहऱ्याला फोड येत आहेत, केस गळत आहेत, सगळे हीटचे रोग आहेत. तेव्हा मिठाच्या पाण्यात पाय ठेवा, जरा हीट बाहेर सोडा, सगळंच काही पकडून ठेवायचं नसतं, जरा सोडायला शिका की हां.